पाळीव प्राण्यामध्ये मांजर हा एक खास संशोधनाचा विषय आहे. माझे आणि मांजरांचे वैयक्तिक संबंध हे मुख्यतः गोंडत्यामार्फतच आले. गोंडत्यात मांजरांना घालून शक्य तितक्या दूर सोडून येण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक व्हायची. पण या कुटुंबाला तडी पार करून यावं घरी आणि आपल्या स्वागताचं म्याव त्यांनीच करावं असंच घडत आलेलं आहे. तडीपार केलेले गुंड जसे पोलीस चौकीवरती फौजदाराच्या पाकिटातूनच सिगारेट ओढत असताना आपल्याला दिसतात, तशी गोंडत्यात घालून साता समुद्रापलीकडे सोडलेली मांजर रात्री आपल्या शेजारी ताटाला असायची. मांजर नामक उपद्रव माणसं का पाळतात देव जाणे. सत्ययुगातली मांजर कदाचित उंदीर वगैरे खात असतील, हल्लीची ते देखील काम करत नाही. मांजर हा मुख्यतः बायकांच्या लाडाचा विषय आहे. मांजरीला कुरवाळत बसलेले साहेब हे फारसे बघायला नाही मिळत, विरळ आहे. मेमसाहेबांना ते प्रेम अधिक. ही एक अत्यंत निर्बुद्ध औलाद आहे ही, म्हणजे मेमसाहेब नाही मांजर. अहो कुत्री काहीतरी शिकतात, दोन पायावरती उभं राहणं किंवा तोंडातून काठी आणणं वगैरे काय अर्थशून्य का होईना, पण काहीतरी कामं करून दाखवतात. मांजर हा गाढवाहून सुद्धा अत्यंत निर्बुद्ध असा प्राणी आहे. मनी ही वाघाची मावशी नसून टोणग्याची आत्याबाई, शिवाय विषा असल्यामुळे काका देखील. स्पष्ट मत आहे माझे. आपली मतं स्पष्ट मांडायला आपण नाही भीत, कारण मी कोणाच्याही ताटाखालचं मांजर नाही आहे. जी गोष्ट मांजरीची तीच गोष्ट बोक्याची. डांबीस हा शब्द लहानपणी मी जेव्हा प्रथम ऐकला त्यावेळेला बोक्याला इंग्लिशमध्ये डांबीस म्हणत असावेत असं मला उगीचच वाटत होतं. पण इंग्लिशमध्ये डांबीस नावाचा शब्दच नाही आणि बोक्याला देखील कॅटच म्हणतात हे ऐकल्यानंतर त्या भाषेच्या दुबळेपणाची मला अगदी कीव आहे. बोका या दोन अक्षरी शब्दामध्ये प्राणी मात्राचं सगळं अगदी वैशिष्ट्य कोंदलेलं आहे. बोका. सगळ्या मांजऱ्या हे एकेकाळी मनी होत्या आणि प्रत्येक बोका हा बंड्या असत. नावाची विल्हेवाट अगदी सोपी होती. घरचे बरे असत त्यांचा कुत्रा मोत्या असत. मोत्या चलाख असला तर टिप्या, गावठी असला तर खंड्या आणि शिकारी असला तर वाघ्या. कुत्र्याची नामावळी ही एवढ्यातच आटपायची. मास्तर जमात जशी जोशी मास्तर, देशपांडे मास्तर आणि कुलकर्णी मास्तर एवढ्यातच संपायची. तसंच हे होतं. पाच फौजदारांच्यापैकी तीन तावडे आणि दोन साळवी निघायचे. पाटलांच्यामध्ये सुभानराव भरपूर, बैलामध्ये ढवळ्या आणि पवळ्या याच्या पलीकडे नाव नसायचं. आणि भटजींच्यामध्ये भिकम भटांची संख्या भलतीच. थोडक्यात म्हणजे नावं ही जावळासारखी आपोआप चिकटलेली असत. मंडळी बारशाच्या वेळी नावं शोधण्यामध्ये वेळ दौडत नसत, पुढल्या बारशाच्या तयारीला लागायचं. इंग्रजी अंमल चढायला लागला आणि मनी मावशीची केती झाली. केती व जेनी झाली. माझ्या ओळखीच्या एका इंग्रजी सूर्याबरोबरच अस्त पावलेल्या रावबहादुरांनी आपल्या बोक्याचं नाव अलेक्झँडर ठेवलं होतं. सकाळच्या वेळी दोघेही आपापल्या मिशा चाटत एकमेकांसमोर बसायचे. रावबहादूर आणि तो बोका. हल्लीचे मांजरं उंदीर पकडत नाहीत हे मी स्वानुभवावरून सांगतो. आमच्या घरी उंदीर झाले, पाहावं तिथे उंदीरच उंदीर. अहो उंदरांच्या गोळ्या खाऊन देखील ते टुणटुणी जिवंत, रात्रंदिवस खुडखुड चालायचे. सापळे झाले, पिंजरे झाले, पिपात मेले ओल्या उंदीर, ही कविता वाचल्यानंतर तर आम्ही पिंप आणली. आता पिंप ओली करायची का उंदीर ओले करून त्याच्यात टाकायचे याच्यावर घरामध्ये मतभेद होता. शेवटी नाईलाजानी मांजरी आणली. प्राणीपालनाविषयी आमच्या खानदानामध्ये कुणालाही फारशी आस्था नव्हतीच. शौकाने काहीतरी ठेवून असावं असं आमच्या पूर्वजांच्यापैकी कोणाला वाटलं याचा काही कुठे पुरावा नाही आहे. प्रस्तुत मांजरी ही केवळ एका विशिष्ट कामगिरीवरती ठेवण्यात आलेली होती, पण या मांजरीनी घरातल्या दुधाखेरीज आपणहून दुसऱ्या कशालाही तोंड लावलेलं नव्हतं. एके दिवशी मात्र या मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे बघितल्यानंतर ते उंदीर बिचारे आल्या वाट्याने हताश होऊन परत गेले. पण मांजरी राहिली. तिला कुणीही कधी जवळ खेळली नाही. पांघरुणा पांघरुणातून तिला चेंडूसारखी उडवून लावत असे. शेवटी मग घरात दुर्लक्षलेल्या वयात आलेल्या मुली जे काही करतात तेच तिने केलं. गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवलं आणि मग ह्या मांजरीचा सगळा दिवस आरशासमोर उभं राहून अंग चाट, मिशा साफ कर, शेपुटात खेळून पहा वगैरे असं करण्यात जायला लागलं. पुढे पुढे तो निर्लज्ज बोका तर फारच चेकाळायला लागला.
म्हणजे रात्री खिडकीखाली येऊन आर तो स्वरामध्ये तो हाका मारत असे आणि आमची खिडकी आणि समोरच्यांची ओसरी याच्यातून बोक्याचं आणि मांजरीची त्यांची द्वंद्वगीतं चालायची. बाकी बोका आणि मांजरी यांचा प्रेमसंवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालल्यासारखा चालतो. मला तर त्या बोक्याच्या स्वरातून माझ्या मनीचे हितगुज सारे वगैरे गाणी ऐकवल्यासारखं वाटत होतं. त्यावेळच्या मन्या फारशा गात नसत. हल्ली म्हणे मनीच माझा होशील का बोका वगैरे असं काहीतरी म्हणते. आपण होऊन प्रस्तावना करतात असं मी ऐकलं. ती काय मुकी जनावरं बिचारी भोवताली पाहतात आणि त्याच्यातून घेतात एक एक शिकतात. असो पुढे बोक्यांची म्याव गीतं बंद झाली आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली. तेव्हापासून प्रत्येकाच्या प्रांगणात एक या दराने मांजरं वाढली. पंक्तीला जेवायला बसलो की प्रत्येक जण डाव्या हातामध्ये छडी घेऊन बसायला लागला. एका हाताने छडी आपटायची आणि मग घास घ्यायचा इकडला. असं म्हणजे या वंशाची पांगापांग करायची जेवताना हेच कार्य चालू असतं. गोंड्यात घालून सोडा, बसमध्ये विसरून या, विरार लोकलमध्ये जा, तिथे नेऊन ठेवा, पुन्हा आपले जैसे थे. इकडे बंड्याही ऐकेना आणि शेवटी मांजरही घर सोडिनात, म्हणून मग आम्हीच सोडलं. त्या काळात हे असलं शक्य होतं. या सगळ्या पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा हा सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे. तुम्हाला मतभेदाचा एक बारीक मुद्दा एवढा की कुत्रा हा उच्छाद आहे का कुत्रा पाळणारी हा उच्छाद आहे, माझ्या मते दोघेही. अलीकडली गोष्ट आहे, एका श्वान स्वामिनीने माझा भयंकर पाण उतारा केला होता. मी काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो. घरामध्ये कसल्या तरी भयंकर दुःखाची कळा पसरलेली होती. मी पाहिलं तर खाटेवरच्या पांघरणाखालची म्हातारी तर शाबूत होती. मी साहेबांच्या बरोबरच त्यांच्या घरी आलो होतो म्हणून तीही बाजू पक्की होती. तरीही बाईसाहेब जयराम मला दुःखातच दिसल्या. साहेब वॉश घेऊन येतो असं सांगून जे पळाले ते नाहीसेच झाले होते कुठे. बाईसाहेब मात्र समोरच्या आरशात बघून सारख्या दुःखाच्या पोझीस घेत होत्या. असं एकदा असं करून बघ, काही विचारू नका. चहा ओतताना साखर किती घालू असं विचारताना, त्या कधी कधी मग समोरच्या आरशात बघून केसांची बट अशी मागे सारताना, मागे सारलेली पुढे घेताना, सारख्या अशा उसासे दाखवत होत्या. मी मात्र बरं नाही का वाटत हा प्रश्न जिभेच्या टोकावरून पडजिभेत ढकलत होतो. शेवटी त्या इंजिनाने बराच वेळ खुश खुश असं केल्यानंतर इंजिन जसं शिट्टी फुंकतं त्या स्वरामध्ये त्यांचा आवाज फुटला. कसं अगदी ओकं ओकं वाटतंय अली पंचायत. मला तर कुठे काही ओकं बिकं काहीच दिसत नव्हतं, पण हातातल्या चहाच्या कपाला स्मरण आलं. काय झालं, तुमच्या कशाला लक्षात येईल, तुम्हा विनोदी लेखकांना हार्टच नसतं, कुणी मेलं तरी तुम्ही हसाल. हा म्हणजे जुलूम झाला, मेलं तरी हसाल म्हणे. अहो परवा आमचे दामले मास्तर मेल्याचं ऐकून मी रडलो होतो, हसू आवरत नव्हतं तरी रडलो. अहो इतका वेळ झाला पण एकदा तरी आठवण झाली का तुम्हाला, कुणाची? हा माझा प्रश्न अत्यंत अजागळ होता आहे मला क्षणभरानंतर कळलं. वर पुन्हा कोणाची म्हणून विचारता, ही बाई माझ्याशी न कळवता खाडा केलेल्या शिकवणीच्या मास्तरशी बोलल्यासारखं का बोलत होती हे मला कळेल. मी त्यांच्या साहेबांच्या ऑफिसात देखील नव्हतो. कोणाची म्हणे, सिंडरेला दिसली का तुम्हाला इथे? सिंडरेला, माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. दर वेळेला माझी चप्पल पळून अंगठा खाणारी ती छळवाजी पुतळी मेली की काय? वा, खरं सांगतो चेहऱ्यावरचा हर्ष लपवण्याचा इतका प्रयत्न ससुरगृहीची ज्येष्ठ मंडळी आपापल्या गावी परतण्याच्या दिवशी सुद्धा मला करावा लागला. त्यावेळेला एक आनंद आवरणं कठीण झालेलं असतं सासरे विसरी मंडळी निघाल्यानंतर. कसं झालं माझं, अनावर होऊ पाहत होता आनंद. सारखी क्वॅक 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 करून डोकं उठवणारी ती सिंडरेला नमक कुत्रीसारखी दिसणारी चेटकी मेली ज्या कुठल्या ट्रक खाली ती आली असेल त्या ट्रकवाल्याची दाढी लावून कुरवाळावी असेल. ट्रकवाले हे मानवजातीला केवढा आधार आहे. अहो तुम्हाला काय सांगू, आज 2 दिवस झाले बिचारी हॉस्पिटलात आहे. आहे हा प्रश्न शब्द माझ्या तोंडून गेला आणि त्यानंतर बाईसाहेब मला इतक्या बोलल्या की काही वेळाने त्यांच्या तोंडून शब्द न फुटता नुसतं एवढंच ऐकू येतं असं मला वाटायला लागलं होतं. पोपट, मांजर, काकाकुवा, फार काय उद्या एखाद्या गंमत म्हणून रेडा पाळ
तरी मला चालेल, पण कुत्रा पाळणाऱ्यांचं आणि माझं कधीही जमणार नाही. पोपटवाले काय फार तर फडकुलीन बाईंच्यासारखं तो सगळं सगळं बोलतो असं म्हणतील. मांजरवाले ते प्रभादेवीच्या मासळी बाजारात सापडलेलं मांजर असलं तरी पर्शियन कॅट आहे वगैरे असंही सांगतील आपल्याला. रेडेवाला स्वतःचा रेडा वेद म्हणतो हेही ऐकवेल फार तर. पण कुत्रेवाल्यांचं कौतुक कुठल्या थराला जाईल काय सांगता येत नाही. असाच एक हृदयद्रावक प्रसंग आठवतो. अहो तुम्हाला काय सांगू, खोटं वाटेल तुम्हाला. एकादशीच्या दिवशी पाव बिस्किट तर सोडा पण चहाला देखील शिवत नाही आमचा टोम्या. काय म्हणता सांगते काय. अहो परवाचीच गोष्ट आहे, यांचं रेडिओत भाषण होतं, ऐकलं का? छानच झालं, मध्ये मध्ये थोडंसे अडखळले पण बरं झालं. बाकी आवाज बरी ओळखू येत नाही हो यांचा, पण ह्यांनी बरोबर नेमका ओळखला आणि भाषण संपेपर्यंत हल्ला नाही जातचा आमचा टोम्या. काय म्हणता ते कशाला. परवाचीच गोष्ट, आमच्या बेबीचं पत्र आलो हो वॉशिंग्टनहून. हो आमचे जावई हल्ली जर्मनीतून तिकडे गेल्यात बदलून. तो फोटो नाही का पाहिलात, जर्मनीत काढला होता तो. वरच्या कोपऱ्यात ते खांबाच्या मागे उभे आहेत ना, ते आमचे जावई. आणि पुढल्या रांगेत आहेत ते नेहरू. आमच्या जावयांचा फोटो काढला त्या दिवशी तेही होते म्हणे तिथे नेहरू. हा तर काय सांगत होते की आमच्या बेबीचं पत्र आणून टाकलं पोस्टमननी. हा टोम्या कुठून आला देव जाणे. वरच्या अमेरिकेचा स्टॅम्प पाहिला आणि थेट जाऊन उभा राहिला आतल्या खोलीत बेबीच्या फोटो पुढे शेपटी हलवीत. काय म्हणता पदरचं का सांगते. परवाचीच गोष्ट, आत्तापर्यंत 41 परवाच्या गोष्टी आणि सुमारे 1.5-2 तास मी आपला काय म्हणता या पलीकडे काहीच पोहोचले नाही. तेवढ्या अवधीमध्ये मला कुत्रा हा प्राणी बरं का त्याच्या मालकापेक्षा मालकिणीपेक्षा आणि एकूणच जगाच्या सगळ्यापेक्षा किती हुशार असतो हे कळलं. हे सगळं ऐकल्यानंतर मालक कुत्री पाळतात का कुत्री मालकांना ठेवून असतात असला एक सवाल माझ्या मनात पैदा झालेला आहे. घरात कुत्रा असूनही त्याच्याविषयी न बोलणारा मालक किंवा मालकीण अजून मला भेटायचे आहे. माझ्या परिचयाचं एक दुसरं कुटुंब आहे. निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण कुळकर्णी नको देशपांडे म्हणू. त्यांच्या कुत्र्याचं नाव आहे मॅकमिलन. हे देशपांडे लोक नेहमी विलायती कुत्री पाळत आलेले आहेत. अल्सेशन, पोमेरेनियन, रिट्रीवर, टेरियर, पुडल, सेंट बर्नार्ड वगैरे विलायती औषधांसारखी कुणाची औषधाच्या सारखी नावं असू शकतील अशी कुत्र्यांच्या गोत्राची नावं मी प्रथम त्याच घरामध्ये ऐकली. कुत्री विलायती असल्यामुळे त्यांनी उगीच बोलण्यात अडचण त्यांच्याशी येऊ नये म्हणून आपल्या मुलांशी सुद्धा पहिल्यापासून इंग्लिशमध्ये बोलणं ठेवलं. 2-3 भाषांचा ना कुत्र्यांना फार ताण होतो. देशपांडे बाई त्यांच्या त्या मॅकमिलनशी आय एम गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन. अरे व्हॉट इज धीस, यू आर कनी अ व्हेरी व्हेरी बॅड बॅड डॉग बरं का. वी लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर. असं इंग्रजी बोलायला लागल्यानंतर तो मॅकमिलन चक्क एक दिवस कधीतरी शट अप यू ब्लडी असं म्हणून शेपूट वर करून आपल्या चारी पावर निघून जाईल अशी मला भीती वाटते. आधी म्हणजे कुत्र्यांची बोलायची काय गरज, त्यातून इंग्लिशमध्ये कशाला. बाकी बहुतेक मंडळी कुत्र्यांची इंग्लिशमध्येच बोलतात. हे देशपांडे लोक इंग्लिशच काय पण इंग्रज हटावच्या सुद्धा विरुद्ध. त्यामुळे मॅकमिलन आहे ना आमचा तो सुटातल्या पाहुण्यांना चावत नाही, धोतर दिसलं की आला चिंध्या. त्याला की नाही कल्चर्ड कोण बॅकवर्ड कोण हे नेमकं कळतं. हे दोन्ही ड पूर्ण उच्चारून तुम्हाला मी त्या शिंच्या मॅक्याला एक दिवस विष घालणार. रस्त्यामध्ये वेळी यावेळी भुंकणाऱ्या कुत्र्याचा मला काही राग नाही आहे. रस्त्यात थुंकायला आणि भुंकायला म्युन्सिपाल्टीची परवानगी कशाला लागते. शिवाय एकमेकावर भुंकण्यामध्ये म्युन्सिपाल्टीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्यामुळे कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणीव सुद्धा येते मला खात्री आहे. माझा दावा आहे तो हॉलमध्ये गालिचावर बसून अकारण भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या विरुद्ध. अहो ही कुत्री कधी 2 शब्द निवांतपणे बोलू देत नाही. अलीकडेच आमच्या नाना गडबोलेच्या थोरलीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. मी बोलणी करायला म्हणून गेलो होतो. समोर ह्या बाईसाहेब आणि त्यांच्या पायाशी त्यांची ती कुत्री व्हिक्टोरिया. मी सुरुवात केली म्हणजे काय आहे की हुंड्याला आमची म्हणजे भों भों व्हिक्टोरिया. अशोक काय करतेस व्हिक्टोरिया, तुझं नाही हो लग्न करायचं इतक्या. यांचे ते गडबोले आहेत ना त्यांची शकू, आपला अरुदादा आहे ना भों 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 सगळं कळतं हो हिला. पुन्हा मी आपलं तर म्हणजे काय हुंड्याला आमची भों भों. विके
काकांना ओळखत नाहीस का तू? भं भं याचा अर्थ मी विकीचा काका हे तुला मान. तर मी काय म्हणत होतो की हुंड्याला आमचे भं भं अगं हो हो जायचं बरं का फिरायला, पावणे सहा वाजलेले बरोबर कळतात बघा हिला, आत्ता येतील बरं का साहेब, मग आमच्या विकीला भूर न्यायचं. विकीला की नाही प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथे करायची सवय आहे, हे वाक्य पुरं होईपर्यंत विकीने माझा पाय हा दिव्याचा खांब आहे अशी समजूत करून देते जिथल्या तिथे. या हे ग काय विके, बाथरूममध्ये नाही का जायचं, चावट कुठली आणि हस्तेवर म्हणजे त्या मालकिणीला कुत्री हसतानाही दिसत आणि माझी भिजलेली विजार तेवढी दिसत नव्हती. हुंड्याचं काय म्हणत होता तुम्ही? नाही हुंड्याला आमची म्हणजे भं भं भं. या व्हिक्टोरियाचा गळा दाबण्यासाठी माझी 10 बोटं शिवशिवतात, पण एका मुलीच्या बापाची कैफियत घेऊन आलेलो असल्यामुळे 10 अंक मोजावे लागतात. आमचा गडबोल्या आहे ना, तो 10,000 हुंडा द्यायला तयार आहे आणि ही व्हिक्टोरियाची मालकीण 50,000 तटून बसलेली आहे. 50,000 वास्तविक नाना गडबोल्याची शकू म्हणजे खरोखर नक्षत्रासारखी, पण मुलगा होईल या खात्रीने नाना दरवेळेला गाफील राहिला आणि असल्या 7 नक्षत्रांची काळजी डोक्यावरती आली. पण देवाला डोळे आहेत, एकदम कुठला तरी अज्ञात देवदूताने मला कानमंत्र द्यावा असं काहीतरी झालं आणि मी बोलण्याचा सांधा बदलला आणि एकदम युरेका असं बोललो. युरेका काय म्हणालात? गणपुलींबाई दचकून म्हणाल्या, सुरेखा. हां हो सुरेखा सुरेखा. मी की नाही तुमच्या व्हिक्टोरियाला मराठी नाव कुठलं चांगलं दिसेल याचा विचार करत होता, आठवलं, सुरेखा सुरेखा. आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त असं म्हणून मी त्या कुत्रीची जी तारीफ सुरू केली काही विचारू नका. अहो तुम्हाला काय सांगू, तुम्ही त्या मेजर मुजुमदारांची कुत्री पाहिली आहे का? शॅगी का भागी काय म्हणतात ती, कसली भिक्कारली कुत्री पाळतात ही माणसं. छे 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 छे. त्या दिवशी मी तासभर होतो तिथे, नुसतं मेल्यासारखं पडलं होतं कुत्रं. कुत्रं म्हणजे कसं, खेळतं भुंकतं म्हणजे नाचतं गातं असं पाहिजे नाही का? मला राहतं काय, मी म्हटलं त्यांना, मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज हां, पण आत्तापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली पण मिसेस गणपूल यांची सर नाही. हां अय्या खरं म्हणता की काय, तुम्ही तरी भारीच फटकळ आहात. इथे गणपुलेबाई माझ्या गालावर चापटी विटी मारतात की काय, अशी मला भीती वाटायला लागली. म्हणजे मी भीतो काय त्याला, तो मेजर असला तर घरचा, आय एम आफ्टर ऑल. पुढलं नाही बरोबर आहे. अहो काय सांगू तुम्हाला, आपली व्हिक्टोरिया तेवढ्यात मी तिला आपली विपली करून टाकत होतं आणि त्या मेजर मुजुमदारांची भागी शेजारी शेजारी उभ्या राहिल्या ना तर काय सांगू, अप्सरेच्या शेजारी हापशीण उभी केल्यासारखी वाटेल. चहा घेता? नंतर चहा आला, मग साहेबांसाठी म्हणून काढून ठेवलेले थंड पोहे होते ते गरम होऊन आले. नंतर साहेब आले, पुन्हा चहा आला, सिगरेट आली. त्या मरहूम व्हिक्टोरिया राणीबद्दल एखादा मरहूम राबहादूर बोलला नसेल अशा उत्साहाने मी ह्या व्हिक्टोरियाबद्दल बोलत होतो. पुढे पुढे तर मी समोरची ही कुत्री वगळून उरलेल्या सगळ्या श्वानांची आणि मुख्यतः त्यांच्या मालकिणींची यथेच्छ निंदा केली. त्यांच्या नावावर वाटेल त्या कथा संपवल्या आणि शेवटी नाना गडबोल्याला त्याचा जावई 5,000 पाडून दिला. या गणपुल्याला एकच मुलगा होता, दुर्दैवाने नाही तर गडबोल्याच्या 7 पोरी एकाच घरात असतात. कुत्रा घरात आला की मालकिणीची अक्कल गहाण पडावी असा ईश्वरी संकेतच दिसतो. अहो एका दत्तभक्त कुत्रेवाल्यानी आपला कुत्रा भजनं म्हणतो पण ती खऱ्या दत्तभक्तांनाच फक्त ऐकू येतात अशी एक मेक म्हणून ठेवली. तुम्हाला काय सांगू, आपल्या कुत्र्याच्या अंगात येतं अशी त्यांनी समजूत करून दिलेली होती. त्यामुळे तो ज्याला चावतो तो भाग्यवान असाही त्यांनी लौकिक वाढवून ठेवलेला होता. पण आपल्या लोकांची पंचायत तुम्हाला काय सांगू कमाल असते. त्या कुत्र्याला हे लोक भक्त लोक टिळा लावायचे, माळा घालायचे. एके दिवशी मी या श्वान महाराजांना आमच्या गल्लीच्या नाक्यावरच त्या टिळे माळा सकट एका स्वजातीय गरीब शिष्येवर अनुग्रह करताना पाहिलं आणि त्यांच्या महाराजपणाची खात्रीच पटली मला. एवढं धैर्य सामान्य संसारी स्त्री पुरुषांना कुठलं असायचं? ही माणसं कुत्र्यांना आधी माणसात आणतातच काय मला कळत नाही. कुत्र्याला जे जे कळायला हवं ते कळलं म्हणजे झालं. धोतर आणि चपाती ह्यातला फरक त्याला कळावा, दिव्याचा खांब त्यांनी नीट ओळखावा,
समवयस्क कुत्री दिसली तर आवश्यक पवित्र कसे टाकावे याचं त्याला जे उपजत ज्ञान असतं ना तेच टिकून ठेवावं. माणसाचं नीतिधैर्य त्याच्यावरती कशाला लादायचं असो. तर कुत्रा हा प्राणी स्वभावाने पाण्यासारखा पाण्यासारखा ज्यात घालावा तो त्याचा रंग. सूट बूटवाल्यांचा कुत्रा धोतरवाल्यांच्यावर धावून जातो. बंगल्यातला झोपडीवाल्यांना चोर समजतो. साखळी घातली की निमूटपणाने घरात राहणारा कुत्रा मोकळा सोडला की मोटरची आणि स्कूटरची शर्यत खेळून येतोच येतो. खेड्यातला ट्रकवाल्याशी किंवा सायकलवाल्याशी खेळतो पण बैलगाडीचा फक्त सावलीतून जातो. खेड्यातल्या कुत्र्यांना एकमेकांची भाषा कळत असल्यामुळे एका सवालाला चारही दिशातून जबाब येत असतात. इकडे भू झालं की 50 भू चार ठिकाणी एकच भाषा. पण फ्लॅटमधली कुत्री कॉस्मॉपॉलिटन ना, त्यामुळे एखाद्याचा व्हॅलेंटाईन भुंकला तर दुसऱ्याचा सिकंदर भुंकेलच असं काही सांगता येणार नाही. शिवाय दिल्लीला तर डेप्युटी सेक्रेटरीच्या कुत्र्यांनी शेपूट आधी हलवली तरच जॉईंट सेक्रेटरीचं कुत्रं उगीचंच कान हलवलं असं मी ऐकलेलं आहे. कुत्र्यांचं काय, कुत्री ज्या वातावरणात वाढतात त्याच्याशी एकरूप होता तो मांजरासारखी अलिप्त राहत नाही. शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांनी मालकाच्या चितेत उडी टाकली त्याचं एकमेव कारण म्हणजे तो काळच मुळे आत्मसमर्पण निष्ठा यांच्यासारख्या आता इतिहास जमा झालेल्या गुणांचा होता. आजच्या काळातल्या कुत्र्यांनी त्या नेत्याची हद्दी संपलेली पाहून नवा घरोबा केला असतो. बिचाऱ्या कुत्र्याला नेपोलियन म्हणा नाही तर मॅकमिलन म्हणा आणखी काही म्हणा, कुत्रा म्हटलं की त्याचं सुखस्वप्न एकच, सभोवती हाडकांची रास आहे. आपण स्वस्तपणाने त्यातलं एक चघळत आहोत. समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक अंगापिंडाने भरलेली कुत्री येत आहे. मौसम सुहाना आहे. गल्लीतली इतर सर्व कुत्री म्युन्सिपाल्टीवाल्यांनी पकडून नेलेली आहे. आता गल्लीमध्ये फक्त ती आणि मी, इतर कुणाचं भुंकणं नाही, गुरगुरणं नाही, काही नाही. असल्या सुखस्वप्नात त्याला रंगू दिलं पाहिजे. या श्वान समस्येचा मग मी खोलवर विचार केला आणि या सगळ्या कुत्रे पाळणाऱ्यांच्या पुढे आदर्श म्हणून शेवटी मीच कुत्रा पाळायचं ठरवलं. रीतसर कुत्र्यासारखा दिसणारा एक कुत्रा मिळवला. खरं सांगतो इतका सुंदर फॉक्स टेरियर आहे ना, उत्तर मुंबईत सुद्धा कोणाकडे असेल असं मला वाटेल. हे त्याचं गुणवर्णन म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती म्हणून सांगणं आलं. खानदानी कुत्र्याची वागणूकच निराळी हो. शिवाय आम्ही त्याला इतर कुत्र्यांच्यासारखे साखळीत घालून ठेवणार नव्हतो, मुक्त स्वातंत्र्य देणार होतो. पण काय आहे, तत्वांना सुद्धा कधी कधी मुरड घालावी लागते. कारण ते कुत्रं आलं त्या दिवशी घरमालकाला चावलं. याबद्दल इतर भाडेकरूंनी आमच्या गुप्तपणाने अभिनंदन वगैरे केलं. पण एकदा काय झालं, कधी नाही ती मनी ऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टमनला चावल्यानंतर मात्र नाईलाजाने त्याला साखळी घालावी लागली. त्याचं नावसुद्धा आम्ही अस्सल भारतीय परंपरेला आणि संस्कृतीला साजेल असं ठेवलेलं आहे, दुष्यंत. त्या कुत्र्याचं नाव दुष्यंत. घरात मात्र दुष्यंताचं अजिबात कौतुक करायचं नाही असं बजावून ठेवलेलं आहे. पण काय सांगू, दुष्यंत इतक्या लवकर माणसं ओळखू शकेल याची कल्पना नव्हती. कारण घरी आणल्यापासून 15व्या दिवशी एका कोणाची तरी षष्टब्दीपूर्तीची देणगी मागायला आलेला इस्माला तो चावला नाही. त्यानंतर 8 दिवस तडफडत होता दुष्यंत. वर्ष होत आला आता या गोष्टीला, पण आता मात्र चांगला रोळला आहे. या अवधीत घरातल्या सर्वांना चावून झालेला आहे. काय त्याची चूक नाही, त्याची एक सवय आपल्या लक्षात आलेली नाही आहे. तो अंगावरती येवो, कपडे फाडो, ओरखाडे काढो, भुंको, आपण स्वस्थ उभं राहायचो त्याच्याकडे असं बघत. फाडू दे म्हणजे तो चावत नाही. परकी माणसं काय करतात, हालचाल वगैरे करतात आणि निष्कारण चावून घेतात. वास्तविक आमच्या दुष्यंता इतकं समंजस कुत्र मी कधीही पाहिलेलं नाही आहे. शिवाय दुष्यंतांच्या भुंकण्याचा आम्हाला अजिबात त्रास होत नाही. शेजारच्यांनी तक्रारी सुरू केलेल्या आहेत, पण कुत्रं आहे तिथं भुंकणारच हो, त्याची काय चूक आहे. तर परवाचीच गोष्ट, काहीतरी लिहित होतो, पेनमधली शाई संपली. दुष्यंत लगेच आत गेला आणि दातात दौत घेऊन आला. इतकंच कशाला, आमची ही सांगत होती की रेडिओवरती समूह गीतं सुरू झाली की दुष्यंत त्या तालात पावलं टाकीत टाकीत लेफ्ट राईट वगैरे करतो. परवाची गोष्ट, अगदी परवाचीच गोष्ट. पण हल्ली आमच्या घरातली मित्रांची वर्दळ एकाएकी इतकी कमी का झाली आहे हे काही कळत नाही आहे. आणि माणसं देखील मला थोडी थोडी टाळायला लागलेली आहे. मी हिला म्हणालो देखील, लोकांना बरं बघवत नाही हो की नाही रे दुष्यंता. आणि काय सांगू, आमचा दुष्यंत चक्क नाही तर काय असं म्हणाला. परवाची गोष्ट, परवाचीच, अगदी परवाचीच.